नागपूर विभागामध्ये मोसंबी संशोधन केंद्राच्या वतीने काही माहिती मिळाली होती की तिथे सघन मोसंबी लागवडीचा प्रयोग इस्रायल तंत्रज्ञानाच्या पद्धतीने करण्यात आला होता. कथा शेतकऱ्यांची. नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा बागेत आलेलो आहोत की या बागेमध्ये या झाडातलं अंतर जे आहे हे खूपच कमी आहे आणि या तासातलं जे अंतर आहे तर ते पारंपरिक पद्धतीने जे लोक मोसंबीची बाग लावतात तर तशीच ही पद्धत आहे, पण या झाडातलं जे अंतर आहे तर हे कमी. आता याच्या मागे काय कारण असू शकतं किंवा काय पद्धती याच्या आहेत किंवा कसे फायदे शेतकऱ्यांना होऊ शकतो याच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. तर या शेतीचे मालक आपल्यासोबत आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं पूर्ण नाव? मी संजय जनार्दन पवार. हा, राहणार चित्ते पिंपळगाव. तालुका जिल्हा? तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके. बरं, आता भरपूर शेतकरी आपापल्या शेतीमध्ये मोसंबीची बागा लावतात आणि लावतही आहेत, पण ह्या तुमच्या शेतीमध्ये ज्यावेळेस आम्ही आलो आणि असं वाटलं की यार याच्यामध्ये हे जे अंतराची जी पद्धत आहे ही एवढी वेगळी का, तर याच्यामागे काय रिझन आहे आणि कसं याचं अंतर आहे? पारंपरिक पद्धतीने मी याच्या अगोदर एकदा जुना बाग लावला होता आणि त्याच्यामध्ये 5 वर्षानंतर फळ यायला सुरुवात झाली. तर तो सुरुवातीचा जो 4 वर्षाचा कालावधी होता याच्यामध्ये फारसं काही आर्थिक आपण उत्पादन घेऊ शकलो नाही. त्याच्यामुळे मी विचार केला की जर समजा नागपूर विभागामध्ये मोसंबी संशोधन केंद्राच्या वतीने काही माहिती मिळाली होती की तिथे सघन मोसंबी लागवडीचा प्रयोग इस्रायल तंत्रज्ञानाच्या पद्धतीने करण्यात आला होता आणि त्याचप्रमाणे आपल्या जालना भागातीलही काही शेतकऱ्यांनी मोसंबी या पिकामध्ये सघन लागवड याविषयी काही काम केलेलं आहे. त्यांचे देखील मी काही व्हिडिओज पाहिले आणि एक उद्देश ठेवलं की 5 वर्षाला जे उत्पादन येणार आहे ते आपण 3र्या वर्षी जर घेतलं तर ते कसं राहील. तर त्या पद्धतीने मी विचार केला तेव्हा मला असं वाटलं की जर समजा आपण 15x15 झाडं लावू ती जवळपास एक सरासरी 196 ते 200 झाडं बसतात एकरी आणि या पद्धतीमध्ये 15x7.5 या अंतरावर जी मी लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये झाडांची संख्या जवळपास दुप्पट होते समजा. तर 3र्या वर्षी जेव्हा आपण उत्पादन घेऊ झाडावर मोजकीच फळं ठेवू आणि त्या मोजक्या फळांची क्वालिटी जे रोपट्याला माल लागतो तो चांगल्या क्वालिटीचा असतो अशा चांगल्या क्वालिटीचा माल जर समजा आपण उत्पादन करू शकलो तर 3र्याच वर्षी आपल्याला इथून भरघोस उत्पादन मिळेल याची खात्री झाल्यामुळे मी या पद्धतीची लागवड केलेली आहे. या झाडांची तुम्ही लागवड केली तर लागवडींचा जो टायमिंग असतो तो कोणता तुम्ही ठरवला होता? लागवड म्हणजे मी जवळपास 20 महिन्यापूर्वी 11 जुलै म्हणजे जून महिन्यामध्ये पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर थोडंसं जमिनीमध्ये ज्यावेळेस उष्णता कमी झाली त्याच्यानंतर 11 जुलैपासून मी लागवड सुरू केली. 2 दिवसामध्ये ती आटोपली होती म्हणजे जुलै महिन्यामध्ये मी लागवड केली होती. बरं, आता झाडाची जी क्वालिटी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत का आपण एक स्पेशल अशा मोठ्या झाडापाशी उभे नाही आहोत मंडळी, तर इथं सगळीच झाडं अगदी सारखी आहे आणि झाडाची क्वालिटी खूपच छान इथं आपल्याला पाहायला मिळत आहे, तर याच्यासाठी कसं व्यवस्थापन तुम्ही ठेवलेलं आहे? व्यवस्थापनामध्ये म्हटलं तर सुरुवातीला मी आमच्या ओळखीच्या एका मित्राकडून ज्यांनी स्वतः पन्हारी बांधलेली होती त्यांच्याकडून मी खात्रीची पन्हारी आणली आणि त्याची लागवड केली. म्हणजे सुरुवातीला आपण बेणं चांगलं निवडलं, त्यानंतर या शेतामध्ये आपण या झाडांना सुरुवातीपासूनच कोंबडी खत असेल शेणखत असेल याचाच वापर करून ही झाडं पूर्ण आपण सेंद्रिय पद्धतीने वाढवलेली आहेत आणि वेळोवेळी या झाडांची समजा कटिंग केलेली आहे, त्यांना व्यवस्थित उंची त्यांचा व्यवस्थित घेर वाढावा या पद्धतीने आपण त्यांची कटिंग करून झाडांची जोपासना करत आहोत. बरं, आता बरेचसे शेतकरी आपल्या शेतीमधून मोसंबीची बाग असेल किंवा विविध प्रकारच्या ज्या काही बागा असतात तर ते कुठल्या तरी पाण्याअभावी किंवा त्यांचं व्यवस्थापन कुठेतरी चुकतं तर त्यामुळे ती बाग काढावी लागते, तर याच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? निश्चितच आता आपण महाराष्ट्रामध्ये आहोत त्यात मराठवाड्यामध्ये आहोत, मराठवाड्यामध्ये पुन्हा पाण्याची कमतरता आहेच, तर कमी पाण्यामध्ये आपल्याला शेती करायची हे तर आपल्याला माहीत आहे, तर कमी पाण्यामध्ये शेती करणं याच्यासाठी आपल्याकडे ठिबकचं एक अतिशय उपयोगी साधन आपल्याला शासनाने दिलेलं आहे. त्या पद्धतीने आपण जर ठिबकचं योग्य उपयोग केला तर कमी पाण्यामध्ये देखील आपण विविध पिकं घेऊ शकतो आणि त्यात मोसंबीसारखा पीक जे याला तसं पाहिलं तर पाणी जास्त लागतं मात्र ठिबकच्या माध्यमातून आपण त्याला ठराविक वेळेने जर पाणी देत राहिलो तर हे पीक देखील आपण ठिबकवर यशस्वी करू शकतो, कमी पाण्यात यशस्वी करू शकतो याची
आपल्याला खात्री आहे। तर मंडळी, पवार साहेबांनी दिलेली या बागेबद्दलची माहिती ही तुम्हाला कशी वाटते कमेंट मध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बघत रहा कथा शेतकऱ्यांच्या। धन्यवाद। कथा शेतकऱ्यांची। धन्य देई।